नाशिक दहिवड शिवारात वाखारी रस्त्यावर बिबट्याने पाडला गायीचा फडशा. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण. देवळा तालुक्यातील दहिवड वाखारी रस्त्यालगत असलेल्या गट क्रमांक 513B/5/2 या शेतात रात्री 12 वाजेच्या सुमारास शेतकरी बापू तानाजी भारती यांच्या घराशेजारी जनावरे बांधलेली होती. त्यामधील एका गायीला बिबट्याने 100 फुटाच्या अंतरावर ओढत नेत पाठीमागचा भाग पूर्ण खाल्ला व गळ्याजवळ दात लावलेले आहेत. या घटनेने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. याबाबत वन विभागाला कळवण्यात आले आहे. संबंधित विभागाने बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी आता परिसरातून होत आहे. दहिवड व रामनगर या शिवारात यापूर्वीही अनेक वेळा बिबट्या दिसला आहे. याआधी देखील बिबट्याने नुकसान केले आहे, परंतु वन विभागाने कुठलीही कार्यवाही केलेली नाही. आता नागरिकांनी बाहेर कसे निघावे हा प्रश्न गंभीर बनला आहे. वन विभागाने तात्काळ कार्यवाही करून काही ठिकाणी पिंजरा लावावा अशी मागणी केली जात आहे. लोकनायक न्यूज करिता प्रतिनिधी आदिनाथ ठाकूर, देवळा, जिल्हा नाशिक.